जे खोके खोके ओरडतात त्यांच्याकडे कंटेनर त्यांनी तर कोविड पण सोडला नाही राज ठाकरे मनसेने आज पनवेलमध्ये निर्धार मेळाव्याचं आयोजन केलं होतं या मेळाव्यातून मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी संवाद साधला आहे यावेळी राज ठाकरे म्हणाले की खड्ड्यातून गेलो काय आणि खड्ड्यात गेलो काय महाराष्ट्रातील लोकांना कधीच वाटत नाही का या लोकांना एकदा धडा शिकवावा घरी बसवावं मुंबई नाशिकहून येताना आठ आठ तास लागतात स्त्रियांचे तर सर्वात मोठे हाल होतात तसेच मला अजून नाही कळलं आपलं यान चंद्रावर जाऊ शकतं पण रस्ते चांगले होऊ शकत नाहीत अजून कळलं नाही चंद्रयान जे गेलं आहे चंद्रावर काय उपयोग आहे आपल्याला तिथे जाऊन खड्डेच बघायचे आहेत ते महाराष्ट्रात सोडलं असतं तर खर्चही वाचला असता कोकणातील जमिनी इतरांच्या घशात चालल्या आहेत नाणार प्रकल्प रद्द होतोय म्हटल्यावर लगेच बारसू प्रकल्प आला इथे कोणी जमिनी घेतल्या कोणाच्या नावावर पाच हजार एकर जमीन घेतली आपलीच लोकं आहेत कुंपण शेत खाते आहे असं राज ठाकरे यांनी सांगितलं तुम्ही पण रस्ते बांधायला आणि टोल उभे करायला शिका मला असं वाटतं भाजपने दुसऱ्यांचे आमदार न फोडता पक्ष उभा करायचं शिका उभा करायचं शिकावं हे जे आज एकमेकांवर ओरडत आहेत ना खोके खोके त्यांच्याकडे कंटेनर आहेत त्यांनी तर कोविड पण सोडला नाही असे राज ठाकरे यांनी सांगितलं आहे ब्युरो रिपोर्ट एस बी एन मराठी